देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। आमदार अनिल बाबर यांच्या विरोधात सगळे विरोधक एकवटणार, आमदार बाबर यांना पाडण्यासाठी कसली कंबर। कपड्यांच्या आणि कॉस्मेटिकच्या दुनियात तुम्हाला हवं ते उपलब्ध असणार, एकाच वेळी मुला मुलींच्या व महिलांच्या खरेदीची इच्छा पूर्ती करणारे खास दालन आदिराज किड्स वेअर, लेडीज वेअर अँड कॉस्मेटिक। किड्स वेअर मध्ये मुला मुलींसाठी सर्व व्हरायटीज, लेडीज साठी टॉप, लेगिन्स सर्व साइज मध्ये उपलब्ध, ओढणी हँडलूम मध्ये सर्व प्रकार मिळतील। तसेच कॉस्मेटिक मध्ये सर्व व्हरायटीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण आदिराज किड्स वेअर, लेडीज वेअर अँड कॉस्मेटिक। महालक्ष्मी साडी सेंटर, बापट हॉस्पिटल समोर, कराड रोड, विटा। प्रोप्रायटर संदीप मेटकरी। खानापूर मतदारसंघात आमदार अनिल बाबर यांच्या विरोधात सगळे विरोधक एकवटल्याचं सध्या चित्र आहे। त्यांना घेरून त्यांना पाडण्यासाठी सगळ्या विरोधकांनी कंबर कसल्याचं सध्या दिसून येत आहे। राज्यात शिंदेगट आणि भाजपचे सरकार सत्तेत आहे, राज्यात दोघांचा संसार सुखाने सुरू आहे। मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोडी सर्वत्र नव्या वधूवरासारखी मिरवत आहे। अशा स्थितीत खानापूर मतदारसंघात मात्र भाजपच्या नेत्यांनी शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांना घेरल्याचं चित्र आहे। गत निवडणुकीत बाबर यांच्या सोबत भाजपचे खासदार संजय पाटील, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार राजेंद्र देशमुख होते। या ठिकाणीही आमदार बाबर यांना मदत केली होती। विधानसभेच्या निवडणुकीनंतर मात्र या सर्वांच्यात संघर्ष सुरू झाला। खासदार संजय पाटील यांनी यापूर्वीच हातनूर येथील कार्यक्रमात आमदार अनिल बाबर यांना पाडण्याची इच्छा व्यक्त केली होती। तर काल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी 2019 ला केलेली चूक आता करणार नाही, पक्षातल्या वरिष्ठांना सांगून 2024 ला चूक दुरुस्त करणार, आमचीच मदत घेऊन ज्यांनी आमच्यावरच तंगडी वर केली त्यांना सोडणार नाही असं वक्तव्य केलं। यावेळी स्टेजवर भाजपचे मंत्री सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हेही उपस्थित होते। यापूर्वी आघाडी सरकार असताना राष्ट्रवादीचे नेते पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच असे बोलत होते, यावरून बरेच राजकारण तापले होते। एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीवरून आल्यानंतर जयंत पाटलांच्या समोर सभागृहात हे बोलून दाखवले होते। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व भाजपच्या नेत्यांनी एकत्र येत आमदार अनिल बाबर यांना घेरल्याचं दिसून येत आहे। अलीकडे राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटील, गोपीचंद पडळकर यांच्यात मैत्रीचा ओलावा वाढताना दिसतो आहे, त्यांच्या भेटीगाठीचा सिलसिला सुरू आहे। वैभव पाटील झरे येथे जाऊन पडळकरांना भेटत असल्याचं समजत आहे। परवा गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसाला भाजपचे खासदार संजय पाटील शुभेच्छा द्यायला गेले होते। पडळकर व पाटलांनी एकमेकांना मिठ्या मारल्या, या मिठीत दोघांच्यातला संघर्ष विरला। लोकसभेला दोघात प्रचंड संघर्ष झडला होता, वाढदिवसाच्या मिठाईने तोंड गोड झाले। सध्या खासदार संजय पाटील, गोपीचंद पडळकर, वैभव पाटील, राजेंद्र देशमुख या सर्वांचा समान शत्रू आमदार अनिल बाबर हे असल्याचं दिसतं। त्यामुळे आमदार अनिल बाबर यांना पाडण्याचा समान किमान कार्यक्रम घेऊन हे सगळे एकवटताना दिसत आहेत। पडळकरांना तानाजी पाटलांच्या माध्यमातून आमदार बाबर शह देत आहेत। मधल्या काळात या दोन गटात मोठा राडा झाला होता। खासदार संजय पाटील व बाबर यांच्यात नागेवाडी कारखान्यावरून संघर्ष सुरू आहे, एकमेकांना बघून घेण्याची भाषा केली गेली होती। माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचा जिल्हा बँकेत करेक्ट कार्यक्रम केला गेल्याने तेही चिडून आहेत। तर राष्ट्रवादीचे नेते सदाशिव पाटील यांना सलग दोन वेळा पराभवाची धूळ चारत बाबर यांनी विजय मिळवला होता, त्यामुळे ही सगळी फळी बाबर यांना पाडण्यासाठी सज्ज झाली आहे। त्यामुळे या मतदारसंघात काय होणार, 2024 ला आमदार बाबर यांना पाडण्यात सगळे यशस्वी होणार का, 2019 समीकरण अबाधित राहणार की सहरच संघर्ष झडणार, याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे।
विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।